रामकृष्ण हरिमाऊली शिल्पा साळुंके चॅनल वर आपलं स्वागत आहे। आज आम्ही रानात चाललोय। रानात शेतात आज पाऊस जरा उघडलाय, त्यामुळे शेतात आता जरा काम काय बघूया, काय चालतंय का। पाणी नसलं तर मग जरा खुरपायचं, नाहीतर औषध वगैरे मारायचं भुईमुग। आज दिवसभरात आम्ही काय करणार हे तुम्हाला आज आम्ही दाखवणार आहे। तर व्हिडिओ असाच कंटिन्यू चालू राहू द्या, पुढे पाहत राहा। आज ऊन पडलंय, रानात याला जर बरं वाटतंय। आज बघा रानात आहे पावसामुळे, पाऊस भरपूर होता आमच्याकडे। आज जरा रानात जाऊन शेतात जरा काम बघायचं, काय करायचं काय नाही। चला तुम्हाला दाखवतो आज औषध मारतात कसं। हलो पानी है बढ़िया चला 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 शिस्ती ना चला पानी वरते खाली। आता बघा पोर किती पुढं पळाले त्या। त्यासनी रानात म्हणलं एवढी मजा वाटते का नाही, की बस घरात नको म्हणते ती। सुट्टी असली की चला रानात, सुट्टी असली की चला रानात। रानात पिरव्यू चढणं, आंब्याव चढायचं, मौज मजा करायची, हे फक्त मुलांनी पाहिजे असतं। तेवढं नुसतं तेवढं असलं म्हणजे बस। तिकडे बघा आता पुढं मुलं दिसते का नाही, तर दिसत ती गेली तर पोहोचली तर आमच्या रानात मला दिसलं। कुठे बघा बघा काय काय मुलं खाते ते। तत्तू तत्तू कधी बघितलाय का, ही वनस्पती तत्तूची। तत्तूची पानं खाऊन ती काय बोलते ती, त्यापासून दोरा तयार होतो बघा। ती जंतू ही खाते ती तत्तू, मग त्याची फळं ही मुलं सुद्धा खाते ती। मुलाच नाही काय आणि इकडं अरे कच्चं तोडू नका असा, की कच्चं सुद्धा पेरू घेताय सा, जरा पिकलेलं हे केलेलं लाल पेरू। हा बघा लाल पेरू मॉडल झाडात रानातले काम चालल्यात, भांगलायच चाललंय, मोठं मोठं भांगलायचं। औषध फवारणी घ्यायची होती तर पाऊस चालू आहे, त्यामुळे काय औषध फवारणीचं कॅन्सल झालंय। उद्या घ्यायचं, कारण की औषध मारल्यानंतर गेले की पाऊस आला तर ते औषध होऊन जात। आपल्या भुईमुगाला अलगा असा रोग पडला आहे, म्हणजे सगळ्यांच्याच भुईमुगांनी असा रोग पडलाय। हा पहा, ह्याच्यासाठी औषध मारायचंय आपल्याला, कारण की ही रोग पडला की जाळी मोठी होत नाही, त्यामुळं औषध फवारणी जरा घेतली एक दोन की भुईमुग आपला चांगला येईल। त्यासाठी आता
घात नाही रानाला आता सगळं काही कम वर यायला लागले त्या ती जर आपण शरीर बसलो तर कम मोडणार त्यामुळे आम्ही वापरच चालू केलं की मोठं मोठं तण काढायला आणि रानाला घात नसल्यामुळं काही चालू आणि तुरवा होतोय रानाचा त्यामुळं शेतकरी कुंड्यावर भुईमुंगच करतात नाही केला तर ऊसच करतात असं करू नका सा शेतकरी बांधवांनो असं करू नका सा तुम्हाला एका वर्षात दोन पिकं घ्यायची झाली तर तुम्ही भुंड्यावर वर भुंडा नसते का त्याच्यावर भुईमुंग घ्या खाली सरी तर ऊस घ्या लागले काढ काळे ही बघा ढोरासनी कुट्टा मक्याचा कुट्टा मका आमचा उन्हाळे मका होता तो आम्ही ही करून ठेवलाय कडबा कुट्टी करून ठेवल्या भोत भरून ते आपला आता पावसाचा कधी वैरा नसली नसली जास्त पाऊस असला तर ते घालता येते जनावरांना चाललोय आम्ही आता सोरा रडायला लागले आमची उचलून घे बोलायला लागल्या उचलून घे काकत आता हिला उचलून घ्यायची चिखल किती आहे ये बाय या ये मी घेतो आताला ये चला चला पुढे चला तुम्ही सगळे मी आणते तिला या रडायचं नव्हा कशी रडते बघा डोळ्यातनं पाणी पण येईना तिच्या बघा आमच्या रानात घरी जाताना रस्ता कसा आहे असल्या रस्त्यानं आम्हाला यावं लागतंय आणि अशा रस्त्यानं पावसाचं जावं लागतंय. आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.